प्रसादाच्या शिऱ्याचं प्रमाण तर ठरलेलंच असतं पण अनेकदा शिरा मौसूत होत नाही त्याचं टेक्स्चर चांगलं येत नाही किंवा रंगच काळा पडतो अशा एक ना अनेक तक्रारी असतात तर या व्हिडिओमध्ये आपण यासाठी रवा कुठला वापरावा यासोबतच यामध्ये केळी वापरावी की नाही किंवा घातली तर ती कधी घालावी हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि यामध्ये आपण प्रमाण सव्वा वाटी आणि सव्वा किलो दोन्हीच्या प्रमाणातही मी तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण सुरुवात करूया शिरा बनवण्यासाठी इथे मी एका वाटीने मोजून सव्वा वाटी रवा घेतलेला आहे सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी एवढंच तूप घेतलं आहे जर तुम्हाला किलोमध्ये बनवायचं असेल जर सव्वा किलो रवा असेल तर सव्वा किलो साखर आणि सव्वा किलो एवढंच तूप आपल्याला घ्यायचं यासाठी आणि शिरा बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवा घ्यायचा म्हणजे आपला शिरा छान होतो टेक्स्चरही छान येतं आता आपण शिरा बनवायला घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर मी एक जाड कढई गरम करायला ठेवली शक्यतो जाड कढईच घ्यायची त्यामध्ये सव्वा वाटी तूप घातलेलं आहे आणि सव्वा वाटी एवढा बारीक रवा घातलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सतत हलवत रवा छान भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही खूप मोठ्या फ्लेमवरती रवा भाजला व्यवस्थित भाजला जात नाही आणि मग शिऱ्याचं टेक्शर चांगलं येत नाही त्यामुळे खूप महत्त्वाची स्टेप आहे रवा जितका तुमचा छान भाजला जाईल तेवढा आपला शिरा छान होतो आता या पद्धतीने मी हा रवा भाजून घेते तोपर्यंत तिथे दुसऱ्या बाजूला मी दूध गरम करायला ठेवलेले तर दुधाचं प्रमाण किती घ्यायचं हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर दूध गरम करायला ठेवले आपला रवाही छान भाजतो आहे आता रवा थोडासा भाजला गेला की यामध्ये आपल्याला जे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे ते घालायचे म्हणजे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते या रव्यासोबत छान फ्राय होऊन निघतात त्याला वेगळं फ्राय करून घ्यायची गरज नाही तर या पद्धतीने ड्रायफ्रूट्स घालून मी पुन्हा हे सगळं छान भाजून घेतलेलं आहे आता आपला रवा छान भाजून झालेला मस्त खमंग सुटला की या स्टेजला आपल्याला यामध्ये केळी घालायची तर एक साधारण मध्यम आकाराची केळी मी काप करून घेतलेली ती घातली या स्टेजला जर केळी घातली तर आपला जो शिरा आहे चवीलाही छान लागतोच शिवाय त्याचा रंगही अजिबात बदलत नाही आता बरेच जण असं करतात की शिरा तयार झाल्यानंतर वरतून केळीचे छोटे छोटे काप करून ते त्यावरती ठेवतात त्यामुळे एकतर शिऱ्याला वासही येतो शिवाय केळी काळीसुद्धा पडते तर तसं न करता या पद्धतीने आपल्याला यामध्ये केळी घालायची आणि पुन्हा छान याला परतून घ्यायचे केळी घालून रवा छान भाजून घ्यायचा आपल्याला मस्त आणि मगच यामध्ये दूध घालायचं किंवा पाणी घालायचं आहे शक्यतो आपण प्रसादाच्या शिऱ्यामध्ये दूधच वापरतो किंवा अर्ध दूध अर्ध पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर सव्वा वाटी जर रवा असेल बारीक रवा असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला ते अडीच वाट्या एवढं दूध लागेल आणि जर रवा जाड असेल तर तीन ते साडेतीन वाट्या आपल्याला दूध लागेल तर रवा कसा आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण घ्यायचं आता दूध घालून छान मिक्स करायचे आणि यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची लगेच यामध्ये साखर घालायची नाही दूध घालून हे छान शिजवून घ्यायचे रवा चांगला शिजवून झाला दोन चार मिनटं झाले की याला एकदा मिक्स करायचं बघू शकता आपला रवा मस्त शिजला जातो आणि जर तुम्ही लगेच दूध आणि साखर सोबत घातलं तर रवा चांगला शिजला जात नाही साखरेमुळे त्यामुळे अगोदर दूध घालून किंवा पाणी घालून याला छान शिजवून घ्यायचं आणि मगच यामध्ये आपल्याला साखर घालायची तर यामध्ये मी साखरही घातली मिक्स करून घेते तर याचं जे टेक्स्चर आहे तुम्ही आत्ताच पाहू शकता असा मऊसूत मस्त शिरा दिसतोय तर साखर घालून हे छान पुन्हा मी मिक्स करून घेतलेले गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची या स्टेजला यावर झाकण ठेवायचे साखरेसोबत मी थोडी वेलचीपूड सुद्धा घातलेली आहे तर झाकण ठेवून पुन्हा दोन चार मिनटं मी याला शिजवून घेणार आहे फक्त गॅसची फ्लेम आता कमी ठेवायची दोन चार मिनटं झाली की झाकण काढायचे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता खूप मौसूत आणि मस्त आपला शिरा तयार झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप खायला मस्त लागतो या पद्धतीने जर तुम्ही केला तर आणि यामध्ये तुम्ही हवं तर जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स घातले त्या स्टेजला तुम्ही दोन चार तुळशीची पानंसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा चव खूप छान येते पण बऱ्याच जणांना त्याचा फ्लेवर आवडत नाही तर अशा वेळेला तुम्ही तुळशीचे पान वरून नाही ठेवू शकता आता आपला शिरा तयार झालेला आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे तर बघू शकता आपल्या शिऱ्याचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे मौसूतही आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर हा तुम्ही दिवसभर जरी असाच ठेवला शिरा तरी अजिबात त्याचा रंग काळा पडत नाही जसा आहे तसा राहतो तर बघू शकता मस्त आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर अश्विनीच रेसिपी या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा